यस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सुशील कुमार शिंदे म्हणाले, तब मेरी फटती थी. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लके चौक, आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूरचे सुपुत्र आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत केलेल्या वक्तव्याची सध्या देशभर चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीत 5 डिकेड इन पॉलिटिक्स या पुस्तकाचं प्रकाशन समारंभात सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री असताना काश्मीरमधील लाल चौकाला दिलेली भेट आणि काश्मीर दौऱ्याच्या आठवणी सांगितल्या. लाल चौकात भेट द्या, तसंच दल सरोवर फिरा, तिथल्या लोकांना भेटा असा सल्ला मला अनेकांनी दिला, मात्र त्यावेळी मी घाबरलो होतो. तब मेरी फटती थी, मैं किसको बताऊं, असं वक्तव्य त्यांनी केलं. लाल चौक में जाके वहां भाषण कर, कुछ लोगों से मिल और दल लेख में घूमते चलो ऐसा. और वो एडवाइस से मुझे बहुत कुछ पब्लिसिटी मिली और लोगों में एक ऐसा होम मिनिस्टर है कि जो बिना डर के हो जाता है, लेकिन मेरी फटती थी वो किसको बताऊंगा. यामुळे एकच हाशा पिकला. शिवाय या वक्तव्यावरून आता सुशीलकुमार शिंदे चांगलेच ट्रोल होऊ लागले. उजनी धरणात 103% पाणीसाठा. उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आता अवघा 12,000 क्युसेक. सोलापूर शहर जिल्ह्यात घरोघरी सोन पावलांनी झालं गौराईचं आगमन. गौराई आगमनाच्या वेळी सोलापूर शहरात रिमझिम पावसाचं देखील आगमन. मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून 17 सप्टेंबर पासून पुन्हा अंतरवाली सराठीमध्ये उपोषण करणार. सोलापुरात 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान जुनी मिल कंपाऊंडच्या मैदानावर होणार गोविंदगिरी महाराज यांची शिवरायांची कथा ही व्याख्यानमाला. आज का ज्ञान, सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती. ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती. शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए. पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स. जुड़े सोलापुर. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपट्यांच्या पोलीस कोठडीमध्ये 13 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली वाढ. तर बांधकाम रचना सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांची सावंतवाडी कारागृहात रवानगी. सोलापूरच्या होडगी रोड विमानतळाची उद्या DGCA पथक करणार पाहणी. आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली पूर्व पाहणी. केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे आता संविधानाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चालणार नाही, आता फक्त चालेल विकासाचा मुद्दा. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा GR निघाला. 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत. महायुतीत अजित पवार यांना मूळ स्वभाव दाखवण्यास बंदी. भाजपचे कन्सल्टंट सांगतील तसंच बोलतात, जयंत पाटील यांचा टोला. गुप्ता लँड्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं. आपले ऑफिस, घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्सचे एक भव्य दालन. POP लाईट्स, आकर्षक झुंबर, डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध. पत्ता गुप्ता लॅम्प्स, सिद्धी कॉम्प्लेक्स, जुना एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. मोबाईल 9422-4573-84. मनोज जरांगे यांच्या आंदोलनातून महाविकास आघाडीला सत्तेत आणण्याचा डाव. आमदार राजेंद्र राऊत यांचा दावा. कर्करोगावरील औषधं होणार स्वस्त. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय. मुंबईतील नालासोपारा इथं 10 वर्षीय चिमुकलीवर 2 जणांकडून लैंगिक अत्याचार, एकाला अटक तर एक फरार. चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलानं नागपुरात भरधाव वेगानं ऑडी चालवत 6 गाड्या उडवल्या. दोघांची प्रकृती गंभीर, संजय राऊतांचा आरोप. पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या अहमदनगरच्या रुग्णालयातील रॅकेटचा पर्दाफाश. 2 कर्मचाऱ्यांसह 4 जणांवर गुन्हा दाखल. VR पवार सॅरीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा 2 आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा.
डिझायनर लाचा डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरा सोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या. बी आर पवार सारीज साठी गल्ली सोलापूर. मोबाईल 95524-47-99. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक होणार. जय शहा यांचं रिक्त झालेलं सचिव पद कोणाला मिळणार याची उत्सुकता. एकनाथ खडसे म्हणाले, माझ्या भाजप प्रवेशाला दिल्लीचा हिरवा कंदील पण राज्यातील काही नेत्यांचा विरोध. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून दिवंगत वसंत चव्हाणांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा. मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजांमधून 9432 क्युसेक वेगानं पाण्याचं विसर्ग सुरू. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अनबेल आयकॉन ऑन ठेवा.